कर्नाटकच्या निवडणुकीकडे कसं पाहता आपण? कर्नाटकमध्ये जे काल झालं ते मला असं वाटतं त्याची वाट आपण सगळेच बघत होतो आणि आता कुठेतरी काँग्रेसमुळे किंवा काँग्रेसची लाट सुरू झालंय असं म्हणायला हरकत नाही. 110 पुढे 110 पर्यंत मिळतील पण एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकडची लोकं प्रतिसाद देतील असं वाटलं नव्हतं. खरं आम्ही सगळीकडे ठिकठिकाणी कर्नाटकात फिरलो आणि मुख्य मला असं वाटतं आपल्या देशाची जी जनता आहे आपला पिंड जो आहे तो सर्वधर्म समभावचा आहे. तो तुम्ही कितीही जात पात धर्म वापरा तो संपू शकणार नाही आणि तो तुम्ही संपवू पण शकणार नाही. आणि म्हणून दोन वेळेस किंवा दोन टर्म लोकसभा असेल मोदीजी किंवा भाजपनं एक चेंज म्हणून प्रतिसाद दिला पण त्यांना कुठेतरी आता कळून चुकलं आणि जनतेने दाखवलं आहे की तुम्ही आम्हाला डिवाइड अँड रूल धर्मावर आणि वेगवेगळ्या गोष्टी वापरून नाही करू शकत. कारण का आम्ही सेक्युलर थिंकिंग पब्लिक आहोत ह्या देशाचे. आम्ही ह्या देशाच्या संविधानावर विश्वास ठेवणारे आहोत. आम्ही गांधीवर विश्वास ठेवणारे आहोत आणि आम्ही सेक्युलर मतं जी आहे ती काँग्रेसला देणार. शेवटी गोरगरिबांचा आवाज हा काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस पक्षाशिवाय दुसरा कोणीही तळागळाच्या लोकांपर्यंत काम करणारा ह्या देशात पक्ष राहिला नाही आहे. हे आता कर्नाटकच नाही पण देशाच्या लोकांना कळून चुकलं. आता ह्या वर्षी छत्तीसगड पण आहे, राजस्थान पण आहे आणि तिथे पण तुम्हाला कल इथे फिरताना दिसेल. मुख्य 5 जे गॅरंटीज होते आम्ही त्याच्यावर लढलो आणि महागाई असेल, बेरोजगारी असेल हे आमचे मुख्य मुद्दे होते ज्याचा चटका आज तुम्हाला आम्हाला गोरगरिबांना पण बसतो. आणि त्या मुद्द्यावरच आम्ही इलेक्शन लढलो. काँग्रेसनी कधी कोणाची वैयक्तिक टीका किंवा कधीही कोणाचा धर्म वापरून कधी काही करण्याचा प्रयत्न केला. आम्ही फेअर इलेक्शन लढलो. गोरगरिबांचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आणला आणि कर्नाटकची लोकं जसं मी म्हणाली पिंड देशाचा सेक्युलरिझम आहे आणि कर्नाटकची जो लोकं आहे त्यांचा पिंड हा काँग्रेसही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं कॅन्डिडेट्स कोणी असं त्यांनी ठरवलेलं की यावेळेस काँग्रेसला आणायचं आणि आपल्याला दिसून आलं. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की आता लोकांना कळू एक उम्मीद मिळाली, एक आशा मिळाली की आपण हे करू शकतो आणि आता भाजपच्या विरोधात ठिकठिकाणी तुम्हाला मतदान होताना दिसेल. किंग काँग्रेस आता त्या ठिकाणी साऊथमध्ये दक्षिण भारतात आता कुठेही जास्त भाजपचा प्रभाव राहिला नाही. ही आपल्या सगळ्यांसाठी, ही फक्त सत्तेसाठी नाही पण ही देशासाठी अतिशय चांगली बातमी. दावणगिरी मतदारसंघाचं नेतृत्व आपल्याकडे दिलं होतं जबाबदारी, त्या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी सभेत गोंधळ झाल्याचं बी कळतं. मी दावणगिरीत ऑब्झर्व्हर म्हणून होती. तिथे 8 मतदारसंघ आहेत दावणगिरी महापालिका दावणगिरी पार्लिमेंटमध्ये आणि त्याच्यापैकी 6 आपल्याला मतदान 6 तिथे विधानसभेत आमदार निवडून आले. मागच्या वेळेस 2 होते, ह्यावेळेस 6 आणि 1 इंडिपेंडेंट, तर जवळजवळ 7-8 असा तिथे स्ट्राईक रेट आहे. आणि निपाणी आणि बेळगाव त्या ठिकाणी मी प्रचाराला गेलेली. पण जिथे जिथे काँग्रेसचे जेवढे नेते गेले तिथे तिथे आम्हाला यश मिळालं आहे. उलट भारत जोडो यात्रेचं एवढ्या मोठ्या प्रमाणात इफेक्ट झाला आहे की ज्या 17 जिल्ह्यातून जिथून भारत जोडो यात्रा गेली राहुलजींच्या नेतृत्वाखाली तिथे वन साईड म्हणजे अगदी जो JDSचा बालेकिल्ला होता किंवा भाजपचे बालेकिल्ले तिथे वन साईड काँग्रेसचा मतदान. सो भारत जोडो यात्रेचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडणं हे पण आपल्याला ह्या इलेक्शनमध्ये आणि ऑफकोर्स राहुलजींचं नेतृत्व, प्रियंकाजींनी पण तिथे कॅम्पेन केलं आणि सोनिया गांधीजीनं पुन्हा एकदा लोकांना तो विश्वास तो गेलाच नव्हता पण पुन्हा एकदा आता त्यांनी काँग्रेसला मतदान केलं. तर खरंच कर्नाटकाच्या जनतेचं मी मनापासून आभार मानते आणि येणाऱ्या बाकीच्या राज्यांमधल्या इलेक्शनमधलं पण हे एक ट्रेंड सुरू होणार आहे असं म्हणायला. भाजपनं केंद्रीय मंत्र्यांची मोठी फौज कर्नाटकात उतरवली आणि आपल्या काँग्रेसकडून राहुल गांधी असेल, प्रियंका गांधी यांच्या देखील जोरदार प्रचारसभा झाल्या, त्याचा काही परिणाम झाला नाही? नक्कीच भाजपनी त्यांना कुठेतरी ती कुणकुण लागली होती की हे सगळ्या सर्वेजमध्ये एकतर येत होतं की त्यांना मतदान एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळणार नाही आहे. त्यांनी त्यांचे सगळेच लोक उतरवलेले, म्हणजे आम्ही ऑफकोर्स आमचे नेते तर येणारच पण त्यांनी सगळे नेते त्यांचे उतरवलेले आणि ते होऊन सुद्धा त्यांचे सगळे मंत्री उतरवून सुद्धा त्यांचे मंत्री या ठिकाणी हरले कर्नाटकमध्ये. तर फारसा काही उपयोग झाला नाही. मनी पॉवर असेल सगळं वापरलं पण शेवटी लोकांनी दाखवून दिलं की डेमोक्रेसी आणि लोकशाहीच्या समोर कोणत्याही पद्धतीची हुकूमशाही टिकू शकत नाही. बजरंग दल बंदी हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न केला जात होता
हा देश गरिबांचा देश आहे, हा देश सर्वधर्म समभावाचा देश आहे, हा देश कष्टी आणि काम करणाऱ्या लोकांचा देश आहे। त्या देशामध्ये थोडा वेळ अशी जी कृती असते बीजेपीने जी केली जी थोडा वेळ चालते, पण या देशातला माणूस एवढा समंजस आहे। मी नेहमीच प्रेसशी बोलत असताना सांगत आलो की मागे असंच झालं, ज्या वेळेस इंदिराजींना अटक झाली आणि पुन्हा इंदिराजी आल्या त्यावेळेस प्रचंड बहुमताने लोकांनी निवडून दिला, तसंच होईल असं मी सारखं सांगत होतो आणि मला वाटतं की कर्नाटकाच्या जनतेने तसंच उत्तर दिलेलं आहे की या देशात हुकूमशाही आम्ही आणू देणार नाही, लोकशाहीचंच राज्य आलं पाहिजे, गरिबांचंच राज्य आलं पाहिजे। अशा तऱ्हेनं राहुल गांधींनी जी पदयात्रा काढलेली होती की त्यांनी स्पष्टपणानं आपली भूमिका मांडली, ह्या देशामध्ये द्वेष करू नका, सर्वधर्म समभावाला बरोबर घेऊन जा। मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा परिणाम झाला, त्या हुशार कर्नाटकाच्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो आणि काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना तिथं जे त्यांनी काम केलं हे अभूतपूर्व अशा प्रकारचं काम आहे। आम्ही एक्सपेक्ट करत होतो 102-104 पर्यंत, पण 135 पुढं आकडा गेला आणि संपूर्ण बहुमत कर्नाटकात मिळालं। मला वाटतं की प्रणितीताई देखील दावणगिरीचे इन्चार्ज होते, त्या ठिकाणचे सगळे त्या जिल्ह्यामधले सगळे 8-6 निवडून आले। मला वाटतं प्रणितीलाही धन्यवाद, परिवर्तन होईल, जरूर होईल। मी सांगत होतो की हे जास्त काळ टिकत नाही, की हे ज्या ज्या 10 काळ लोटला की जनतेने अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे। मी मागचंही उदाहरण सांगितलेलं आहे, मला पूर्ण खात्री आहे इथं काँग्रेसचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही। सर, या निवडणुकीत दलित समाज आणि अल्पसंख्याक समाजाची मते निर्णायक ठरली नाही आहे, त्यांची तर मतं आहेतच, कारण तेही आता कळून चुकलेलं आहे की दलितामधले नेते सुद्धा कसे पसलेले होते आपल्या लोकसभेच्या निवडणुकीला आणि त्यामुळं कसा परिणाम झाला आणि त्याच्यातून आमच्या जिल्ह्याचं केवढं नुकसान झालं, सुधारणा रोखली गेली हे आता त्यांच्याही लक्षात आलं, तसंच कर्नाटकामध्येही झालेलं होतं। तर हे सगळं आता कळायला लागलेलं आहे लोकांना, मला वाटतं की ते चांगल्या प्रकारे पुढेही होत राहील याविषयी माझ्या मनामध्ये शंका आहे। शरद पवारांनी या निकालानंतर आनंद व्यक्त केलेला आहे आणि महाराष्ट्र देखील महाविकास आघाडी मोठ्या भक्कमपणे निवडणुकीला सामोरं जाणार असं व्यक्त केलं, आज बैठक पण ठेवली, नक्की होईल, मलाही आमंत्रण होतं त्या बैठकीचं, पण मी आज अक्कलकोटला एक आमच्या महत्त्वाच्या कार्यकर्त्याच्या मुलाचं लग्न आहे म्हणून मी त्यांना विनंती केली की आम्ही येऊ शकणार नाही, पण ती मी त्यांच्याशी फोनवर बोलेन, जो काय कार्यक्रम असेल तो त्याच्याशी माझी पूर्ण सहमती आहे, आमचा वेगळा काही विचार असू शकणार नाही।